वारसांना वारसा हक्कानुसार नियुक्ती मिळण्यासाठी सफाई कामगारांनी उपोषण केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस दिनांक 1 जानेवारी पासून नगरपालिकेसमोर उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. 14 सफाई कामगार सेवानिवृत्तीने, स्वेच्छानिवृत्तीने आणि मयत झाल्याने त्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश देणे कामी अडचणी निर्माण केल्यामुळे गेली 10 वर्षे नियुक्ती आदेश दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले असून त्यांच्या कुटुंबात उपासमार चालू असून कुटुंब चालवणे फार अवघड जात असून मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. मी अशोक मारोडा, प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस. आज 8 वर्ष झालीत लाडपागे कमिटीच्या शिफारसीनुसार आज शासनाच्या शासन परिपत्रक व शासन निर्णयानुसार 17 सफाई कामगारांना वारसा हक्कानं घेतलं गेलं नाही आणि वारसा हक्कानं घ्यावं म्हणून कारवाई करावी म्हणून सांगितलेला नगरपालिकेला सांगितलेलं होतं. परंतु नगरपालिकेनं काय केलं, 37 लोकांची ज्येष्ठता यादी तयार करून पब्लिश केली आणि त्यापैकी त्यांनी आता फक्त 24 लोकांचा जनरल बॉडीवर विषय ठेवलेला आहे वारसा हक्कानं रिक्त पदावर नियुक्ती घेण्यासाठी. परंतु त्या 24 पदामध्ये त्याच्यात 5 लोक नियमात असतानासुद्धा त्यांना डावललं गेलं आहे. उदाहरणार्थ अंकुश आवारे, सुभाष भिंगारदेवे यांनी 1 वर्षाचा अर्ज शासन नियमानुसार दिलेला असताना त्यांनी 1 वर्षात दिलं गेलं नाही असं त्यांनी चुकीचं व खोटं सांगून त्या लोकांना त्याच्यातून डावललं आहे. आणि आवकजावक रजिस्टर पाहता नगरपालिकेची त्यांनी 1 वर्षाच्या आत अर्ज केलेला आहे तरी पण त्यांना डावललेलं गेलं आहे. तसेच शासनाचा 16 तारखेला गेल्या महिन्यात एक नगरविकास विभागानं परिपत्रक काढले, त्या परिपत्रकात स्पष्ट म्हणलेलं आहे की 21 ऑक्टोबर 2011 आत ज्यांचे प्रलंबित प्रकरण आहेत आणि काही कारणास्तव ते नाकारले गेले तर त्या सफाई कामगाराच्या वारसांना म्हणजे मंगललाड व पुष्पराज चौधरी यांना बी विचारात घेऊन वारसा हक्काचा लाभ द्यावा असे स्पष्ट लेखी आदेश नगरविकास विभागाने घेतले. त्याचप्रमाणे एक बागवान तोहित बागवान म्हणून आहे तर 11 मार्च 2016 परिपत्रकात म्हणलेलं आहे की अनुसूचित सफाई कामगारांमध्ये अनुसूचित जमातीचं जी लोकं असतील त्यांनाच वारसा हक्कानं घ्यावं. परंतु तोहित बागवान यांचे वडील 11 मार्च 2016 आत सेवेत होते व पूर्ण सेवा होऊन ते सेवामुक्त सेवेतून सेवामुक्त झालेले आहेत तर त्यांना तो ज्या लागू होत नाही तरी पण यांनी नियमबाह्य दाखवून इतर लोकांना त्या 24 मध्ये घुसवण्यासाठी त्या लोकांना 5 लोकांना बाजूला ठेवून नगरपालिकेनं त्या 24 लोकांमध्ये इतर लोकांना त्याच्यात घुसवून या 5 लोकांवर अन्याय केला. त्यामुळं आम्ही नवीन वर्षात 1/1/2018 पासून 17 लोक व मी 1 तारखेपासून आमरण उपोषण करीत असून आज त्याचा 4था दिवस आहे. तरी जोपर्यंत त्या 5 लोकांचा ज्येष्ठता म्हणजे जनरल बॉडीवर त्यांनी 24 लोकांची यादी पाठवलेली आहे त्या यादीमध्ये त्या 5 लोकांचा समावेश होत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण बेमुदत आमरण उपोषण मागं घेणार नाही. तरी माझी जनरल बॉडीला विनंती आहे, नगराध्यक्षांना व सीओंना विनंती आहे की नियमानुसार नियुक्त्या दिल्या जाव्यात, नियमबाह्य नियुक्त्या देऊन जे काय मागं 60 लोकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या दिल्या गेल्या ज्येष्ठता यादी डावलून त्याचप्रमाणे याही वेळेला असं होता का, नियमबाह्य नियुक्त्या होता कामा नये अशी मी त्यांना विनंती केलेली. रात्री त्यांनी आमची बैठक घेतली, त्या बैठकीत मी त्यांना सांगितलेलं आहे.